नमस्कार, मी पूजा। तुमचं माझ्या चॅनलचं कोकणची चव महाराष्ट्राची यावरती खूप खूप स्वागत आहे। तुम्ही दिलेल्या तुमच्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद। तर आज आपण बनवणार आहोत पाणीपुरी। तर चला मग बघूया पाणीपुरीला लागणारं साहित्य। सर्वात प्रथम आपण पाणीपुरीच्या पुऱ्या बनवणार आहोत। त्यासाठी येथे मी घेतलं आहे एक वाटी जाड रवा, सेम त्याच वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ, एक अर्धा चमचा मीठ घेणार आहे आपल्याला लागणार आहे, आणि पीठ मळण्यासाठी गरम पाणी। आता मी एका ताटामध्ये सगळ्यात पहिलं गव्हाचं पीठ घेते, आता त्यात रवा मिक्स करणार आहे। गव्हाचं आणि रव्याला मी एकत्रित व्यवस्थित मिक्स करून घेते। आता त्यात टाकणार आहे मी एक पाव चमचा मीठ। मिठाने आपल्या पुऱ्यांना चव लागते, चव येते। आणि आता त्यात मी थोडं थोडं गरम पाणी घेऊन पीठ आपलं मळून घेणार आहे। पीठ आपल्याला चपातीसारखंच एक मऊ मळून घ्यायचे। आपल्याला पीठ जास्त घट्ट कडक नाही मळायचे, मऊच मळायचे। गरजेप्रमाणे गरम पाणी मिक्स करून आपल्याला पीठ मळायचे। असं मी थोडं थोडं पाणी करून पीठ मळते, तसंच तुम्हाला करायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता माझं पीठ मळून तयार झालंय। पीठ आपल्याला व्यवस्थित 4 ते 5 मिनिटं मळून घ्यायचंय। तुम्ही इथे बघू शकता पीठ आपलं किती नरम झालंय, मळून व्यवस्थित छान असं आपल्याला पीठ मळून घ्यायचंय। आता मी पिठाला एका सुती कपड्याने, सुती कपडा आपला ओला आहे, ओलसर करून घेतलाय। ते पिठावरती बांधून मी पिठाला झाकून ठेवून 1-20 मिनिटं बाजूला ठेवणार आहे। इथे आपलं पीठ 1-20 मिनिटं बाजूला ठेवून झालंय। इथे मी कपडा काढून घेते। तुम्ही बघू शकता आपल्या पिठाला किती छान एक टेक्स्चर आले। आता परत पिठाला एक मी 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित मळून घेणार आहे, आणि एक अर्धा चमचा तेलाचा घेते। तेल लावून पिठाला परत व्यवस्थित मळते 1 ते 2 मिनिटं। आता मी छोटा गोळा घेऊन चपाती लाटून घेणार आहे पुऱ्यांसाठी। आपल्याला एक थोडीशी मध्यम जाडसर ठेवायची आहे पुरी, चपाती आपली। आणि मी आपण छोट्या आकाराच्या भांड्याने पुऱ्यांना मी कापून घेते, असं दाखवल्याप्रमाणे। इथे माझ्या पुऱ्या कापून तयार झाल्या आहेत। आता मी त्याला एक एक करून काढून घेते दुसऱ्या प्लेटमध्ये। इथे तुम्ही बघू शकता आपल्या पुऱ्या कापून तयार झाल्या आहेत। पुऱ्या करेपर्यंत मी बाजूला कढाईमध्ये तेल गरम करून घेतलं होतं। आता त्यात मी एक एक पुरी सोडून पुऱ्या तळून घेणार आहे। पुऱ्या आपल्याला लहान आचेवर तळायच्या आहेत, ज्याने पुऱ्या आपल्या खुसखुशीत तळून होतील, कडक होतील। तुम्ही ते पाहू शकता आपल्या पुऱ्या तळून तयार झाल्या आहेत। पुऱ्यांना खूप छान प्रकारे लाल रंग आलाय। इथे माझ्या पुऱ्या तळून तयार झाल्या आहेत। आता आपण पाणीपुरीसाठी तिखट पाणी बनवणार आहोत। त्यासाठी येथे मी घेतले आहे 1 वाटी कोथिंबीर, 1/2 वाटी पुदिनाची पानं, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या, 1/2 इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा भाजलेला जिराची पूड, 1/2 चमचा काळं मीठ, 1/2 चमचा चाट मसाला। आता मी मिक्सरचं भांडं घेते, त्यात 1 वाटी कोथिंबीरची पानं, 1/2 वाटी पुदिन्याची पानं, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घेतलेलं आलं, 2 हिरव्या मिरच्या। आता मी 1/2 कप पाण्याचा घेते। अर्धा कप पाणी। आता ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक पेस्ट वाटून घ्यायची आहे। इथे माझी बारीक पेस्ट करून झाली आहे। अशा प्रकारे तुम्हाला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। मी आता त्या पेस्टमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाण्याचा घेते थंड पाणी।
तुम्ही ते पाहू शकता, आपलं हिरवं पाणी बनवून तयार झालंय। तुम्ही तुमच्या टेस्टप्रमाणे पाण्याचा थिकनेस ठरवू शकता। आता त्यात मी अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा काळं मीठ आणि अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकून घेते। आता मी पाण्याला व्यवस्थित मिक्स करून घेते। अशा प्रकारे आपलं तिखट पाणी तिथे बनवून तयार झालं। आता आपण पाणीपुरीचं गोड पाणी बनवणार आहोत। त्यासाठी ते मी घेतले आहे अर्धी वाटी चिंच, एक वाटी गूळ, बारीक कापून घेतले आहे गुळाचे तुकडे, एक पाव चमचा तिखट मसाला, एक पाव चमचा चाट मसाला, पाव चमचा काळं मीठ आणि पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर। आता मी गॅसवर कढाई ठेवून त्यात एक ग्लास पाण्याचा घेते। त्यात मी आता अर्धी वाटी चिंच टाकते। तर त्यात मी बारीक केलेला गुळाची एक वाटी टाकणार आहे। आता चिंच आणि गुळ आपल्या व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। आपल्याला चिंच आणि गुळ एक 6 ते 7 मिनिट उकळून घ्यायचे। गुळ आपला जो आहे पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळला पाहिजे, त्यासाठी साधारणतः 6 ते 7 मिनिटं लागतात। 6 ते 7 मिनिटं शिजवून झाले। आता मी चिंच एकाच गाळणीमध्ये चिंचेचं पाणी गाळून घेणार आहे। त्यासाठी मी एका वाटीवरती गाळणी ठेवून चिंचेचं पाणी आता गाळून घेते। अशा प्रकारे तुम्हाला पाणी गाळून घ्यायचे आणि आता चमच्याने मी चिंचेला व्यवस्थित दाबून घेणार आहे। चिंचेचा पूर्ण पल्प जो आहे काढून घेणार आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जो राहिलेला चिंचेचा पल्प आहे तो घेते। त्यात 2 ते 3 चमचे पाणी टाकून मी त्याला आता मिक्सरला लावून घेणार आहे। मिक्सरला लावून झाल्यावर परत ते आपल्याला चाळणीने गाळून घ्यायचे। अशा प्रकारे तुम्हाला ते आता व्यवस्थित गाळून घ्यायचे। चिंचेचा जो पल्प आहे पूर्णपणे पाण्यात आपल्याला घ्यायचे। अशा प्रकारे चमच्याने दाबून जो तुम्हाला आहे पल्प पाण्यामध्ये काढून घ्यायचे। आता त्यात मी एक पाव चमचा काळं मीठ घेते, एक पाव चमचा जिऱ्याची पूड आणि पाव चमचा चाट मसाला, पाव चमचा तिखट। आता ते तुम्हाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। अशा प्रकारे आपलं येथे पाणीपुरीचं गोड पाणी बनवून तयार झालंय। इथे मी रगड्यासाठी सफेद वाटाणे कुकर प्रेशर कुकरमध्ये 3 ते 4 शिट्यांमध्ये शिजवून घेतले आहेत। आता त्याला आपल्याला स्मॅश करून घ्यायचे। चमच्याने किंवा स्मॅशरने तुम्ही स्मॅश करून घेऊ शकता। त्यात आपल्याला चाट मसाला आणि काळं मीठ घालून घ्यायचे। अशा प्रकारे आपला रगडा पण तयार झाला आहे बनवून। अशा प्रकारे इथे आपलं पाणीपुरीचं पाणी, रगडा आणि पुऱ्या बनवून तयार झालेत। आपली पाणीपुरी सर्व करायला रेडी आहे। अशा प्रकारे तुम्ही खूप सोप्या पद्धतीने पाणीपुरी घरी बनवू शकता। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा। तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।